आता आपण वीरवणिता विश्वलेचा तिसरा आणि चौथा परिच्छेद बघणार आहोत. या तिसऱ्या आणि चौथ्या परिच्छेदामध्ये काय आहे तर विश्वलेला युद्ध करताना जेव्हा सैनिकांनी बघितलं तेव्हा ते भयभीत झाले आणि त्यांना समजलं की जोपर्यंत विश्वलेला आपण अडवणार नाही तोपर्यंत आपला जय होणार नाही. म्हणून असा विचार करून त्या सर्व सैनिकांनी एकदाच त्या विश्वलेवर प्रहार केला आणि त्यामुळे एका शत्रूने एका सैनिकाने मात्र विश्वलेचा पाय कापला आणि पाय कापल्यामुळे आणि आताही आपल्याला त्रास देणार नाही आणि आपल्या युद्धापासून काही त्रासही होणार नाही असा विचार करून सर्व सैनिक हे शिबिरात परत चालले गेले. परंतु विश्वला ही वीर होती आणि तिने निश्चय केला की मी उद्याही रणांगणात येईल आणि या शत्रूंचा संहार करेल असा विचार करून तिने अश्विनी कुमारांचे ध्यान केले आणि त्याच्यातच अश्विनी कुमारही तिला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यामुळे अश्विनी कुमारांनी विश्वलेला लोखंडाचा पाय बसवला आणि तिला पूर्ववत केले. या परिच्छेदावरचा आपण कठीण शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. न निवार्यते म्हणजे दूर केली जात नाही, न प्राप्यते मिळत नाही, युगपत एकच वेळ, एकाकिनी एकटी, प्रत्युत उलट द्विगुणितेन दुप्पट वाढलेल्या, कर्तितवंत कापला, इतः परम या पुढे, हतोत्साह जिचा उत्साह नष्ट झाला आहे, चैतन्य मूर्ती ही चैतन्याची मूर्ती, अश्विनी कुमार सूर्यपत्नी अश्विनी हिचे दोन जुळे मुले, देवांचे वैद्य यथापूर्व पूर्वी प्रमाणे. त्याच्यात काही अव्यय आलेले आहेत ती आपण बघूया. चिंतयित्वा शेवटी त्वा प्रत्यय लागलेला आहे म्हणते त्वांतव्य विचार करून, कृत्वा त्यालाही त्वा प्रत्यय लागलाय करून त्वांतव्य, योजयित्वा योजना करून शेवटी त्वा प्रत्यय लागलाय त्वांतव्य, आक्रम्य इथे काय आहे य प्रत्यय लागलेला आहे, आ हा उपसर्ग लागलाय, य सुरुवातीला उपसर्ग धातूला सुरुवातीला उपसर्ग आणि य किंवा त्य प्रत्यय लागले असतात त्या तिथे लबंतव्य होतो म्हणून ते लबंतव्य आक्रमण करू. निचित्य मी निश्चय करू बघा तिथे प्रत्यय ठरले त्याच्यामुळे तिथे लबंतव्य. प्राप्तुम शेवटी काय लिहिलंय तुम प्रत्यय लागलाय म्हणून ते तुमंतव्य प्राप्त करण्यासाठी. चलितुम म्हणजे चालण्यासाठी तुमंतव्य. करतू म्हणजे करण्यासाठी. काही क्रियापद आहेत भविष्यती भूभव पहिला गण परस्मैपद तर लूट लकार प्रथम पुरुष एकवचन. इयत्ता नववीला तुम्हाला लूट लकार हा पहिल्यांदाच आलेला आहे. लूट लकार म्हणजे काय द्वितीय भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळ होईल वगैरे असा जो अर्थ होतो त्याप्रमाणे. या भविष्यकाळात काय असतं स्य श यक्ष असे प्रत्येकाला धातूला जॉईन झालेले असतात. इथे शब्दे लागलाय म्हणून तो रूट लकार. एच इश सहावा गट परस्पेपद लग लकार प्रथम पुरुष एक वचन. समास आहे याच्यामध्ये तुम्हाला इयत्ता नववीला समास आहे शिकायला त्यातला मी इथे आलेला भीतीलेश म्हणजे भीतीचा लवलेश ही भीतीचा चाचीचे म्हटलं की काय येतं षष्टी येतं म्हणून भीतीचा आपण जर का षष्टी केली तर भीत्या लेश षष्टी तत्पुरुष समास. संधी आहे तथा तथापि याची संधी कशी तथा अधिक अपि अत्यपि अधि अधिक यदि अधिक अपि